हाय फ्रेंड्स, मराठी रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बटाटे वडे. हे कसे बनवायचे आहे ते अगोदर आपण पाहणार आहोत. हा साबुदाणा घेतलेला आहे, हे दोन बटाटे घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे. तुम्ही जर मीठ खात नसाल तर शेंदे मीठ घाला. आणि हे कच्चे शेंगदाणे आहेत जे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत. आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, हे जे बटाटे आहेत त्याची साल काढून याला खिसून घ्यायचं आहे. हे मी अशा बटाट्याच्या साली काढून घेतलेले आहेत. हे बटाटे वाफवलेले नाही, हे असेच घेतलेले आहेत विना वाफ होता. आता याला काय करायचं आहे, खिसून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे असे खिसून घेतलेले आहेत. आता याला पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये हा जो आपण शाबू घेतलेला होता तो घालायचा आहे, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि हे कच्चे शेंगदाणे जे दरदरीत वाटून घेतले होते. हा मिरचीचा ठेचा पण कच्चाच मिरच्या मी ठेचल्या होत्या. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता याची आपल्याला हाताच्या दोन्ही हाताच्या मदतीने वडे मळून घ्यायचे आहेत. आपण याच्यामध्ये कच्चे बटाटे बिना वाफवता तसेच घातलेले आहेत किसून, त्याच्यामुळे याला जो वेगळाच असा कुरकुरीतपणा येतो खूप छान असा. याला बाजूला ठेवते आणि तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे की नाही चेक करते. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत. आता याला एका साईडने व्यवस्थित भाजू द्यायचं आहे. नंतर याला पलटून घ्यायचं आहे. तोपर्यंत याला नाही हलवायचं. हे असे खूप छान आणि झटपट असे होतात. बटाटे वाफून घेणं नंतर परत त्याचे वडे बनवणं थोडी झंझटच असते. हे खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर असे बनतात. आता हे व्यवस्थित एका साईडने भाजलेले आहेत तर याला पलटून घ्यायचं आहे. ही अशी आपली वडे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलेले आहेत. हे पहा किती छान कलर आलेला आहे.
अशी आपली वडे तयार झालेले आहे शाबूचे, झटपट असे होतात. हे बघा हे किती कुरकुरी झालेले आहेत, हे बघा खूपच. खूप छान असे होतात. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल इतरांशी शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.